शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे नेहमी चर्चेत असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे सूत्र सोपवण्यात आली आहेत. शहराचा शिस्तबद्ध विकास आणि स्वस्तातली घरनिर्मिती या उद्देशानं 1972 पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण स्थापन करण्यात आलंय. त्यामुळे साहजिकच आता शहरात चर्चा सुरू आहे ती मुंडे काय करणार याची. पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण अध्यक्षपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती शहरात रिंगरोड बाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असताना झाली आहे. त्यामुळेच मुंडे यांच्या नेतृत्वाखाली रिंगरोड होणार का आणि झालाच तर त्यासाठी मुंडे घरं पाडण्याची धडक मोहीम उघडणार का असा प्रश्न उपस्थित झालाय. कासारवाडी ते कासारवाडी अशा 12 उपनगरांतून जाणाऱ्या रिंगरोडमुळे अनेकांची घरं जमीनदोस्त होणार आहेत. ही सर्व घरं प्राधिकरणाच्याच हद्दीत आहेत. कालबाह्य रिंगरोडची खरंच गरज आहे का याचा विचार मुंडे करतील असा आशावाद रिंगरोड बाधितांनी व्यक्त केलाय. मुंडे राजहट्टाने नाही तर लोकहट्टाने काम करतील अशी आशाही त्यांनी वर्तवली आहे. कासारवाडीच्या 12 उपनगरांमधून जाणारे रिंगरोडमुळे अनेकांची घरं जमीनदोस्त होणार आहेत. गेल्या 30 वर्षामध्ये या प्राधिकरणाच्या जागेमध्ये जे काही घरं झाली, जे अधिकृत असतील किंवा अनधिकृत असतील, या अनधिकृत घरांसाठी जे खरे गुन्हेगार असतील ते नक्कीच ते खरे गुन्हेगार आता तुकाराम मुंडेंसारख्या एक चांगल्या सनदी अधिकाऱ्यांच्या मार्फत बाहेर पडतील आणि नक्कीच मुंडेसाहेब त्यांच्यावर योग्य ते कारवाई करतील. गेल्या अनेक 30 वर्षापासून या ठिकाणी आम्ही राहत आहेत आणि गेल्या 4 महिन्यापासून संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही आंदोलन उभे केलेले आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही आमच्या स्वतःच्या घरासाठी लढत आहेत. तर आम्हाला या ठिकाणी खूप गोरगरीब लोक, खूप गोरगरीब जनता या ठिकाणी राहत आहे, गेले 30 वर्षापासून राहत आहे आणि याच्यामध्ये सर असे कुठलाही निर्णय घेणार नाही की ज्या निर्णयामुळे या गरीब जनतेला प्रॉब्लेम येऊ शकतो. सत्तेत आल्यापासून भाजप रिंगरोडबाबत आग्रही आहे, पण नागरिकांचा वाढता रोष पाहता त्याची राजकीय किंमत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोजावी लागेल अशी भीती भाजपला आहे. म्हणूनच तुकाराम मुंडे यांना आणून त्यांच्याकडून रिंगरोडचा मार्ग मोकळा करून घ्यायचा अशी खेळी भाजपनं खेळल्याची चर्चा आहे. मात्र भाजप त्याचा इन्कार करतंय. त्याचवेळी घरं पाडायला सुरुवात केलीच तर त्यावेळी भूमिका ठरवू असं भाजपनं सांगितलंय. तुकाराम मुंडेंकडे फक्त आपला PMPL चा पदभार होता, ते तिथं काम कमी असल्यामुळं मला तरी असं वाटतं प्राधिकरण हे आपलं अतिरिक्त आपले ते जे आयुक्त आहे यांचे विभागीय आयुक्त त्यांना तो जास्त प्रमाणामध्ये लोड होता, त्याच्यामुळे तो कमी करण्यासाठी मला वाटतं असं की आपलं सरकारने त्यांच्यावरती प्राधिकरणाची जबाबदारी दिली. आता तुकाराम मुंडे नेमकी काय भूमिका घेतात हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होईल. मात्र मुंडेंना प्राधिकरणाशी संबंधित इतरही अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, पण त्यांची खरी कसोटी ही रिंगरोडच्याच प्रश्नावर लागणार आहे. कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.